अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समिती येथे जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली। सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची शासकीय कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली। तर याबाबतचे निवेदन देखील आपण गटविकास अधिकाऱ्यांना देणार असल्यासंदर्भातील माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी माध्यमांसमोर दिली आहे। जामनेर तालुक्यातील 105 ग्रामपंचायतींपैकी जवळपास 60-65 ग्रामपंचायतींचे कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते। आज तुमची सर्व कर्मचाऱ्यांची जी इथं बैठक चालू आहे ती कोणत्या संदर्भात चालू आहे? आज आमच्या जामनेर तालुक्याच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जी बैठक आहे, तर त्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हक्काचं व्यासपीठ असावं, त्यांना शासन दस्तावर शासकीय कर्मचारी म्हणून त्याची नियुक्ती करण्यात यावी, त्याला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी वेळेवर पगार मिळावा, तो राबराब शासनाचे सर्व त्या ठिकाणी अधिनियमानुसार काम करतो। खालच्या स्तरापासून त्या ठिकाणी तर पाणी सोडणे, गावात दिवाबत्ती करणे, गटार साफसफाई करणे, गावाचा सार्वभौम त्या ठिकाणी शांतता वसुलीसाठी सुद्धा सहकार्य करतो आणि एवढं करून सुद्धा शासनाचे सर्व आदेशांचे पालन करतो। कोरोना परिस्थितीमध्ये खालच्या स्तरावर त्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कामं केली आहेत, तरी सुद्धा आजही ग्रामपंचायत कर्मचारी त्या ठिकाणी समाधानकारक अशा प्रकारचं शासनाचं कोणत्याही प्रकारे त्याला मानधन किंवा वेतन मिळत नाही, त्याला राहणीमान भत्ता मिळत नाही, वेळेवर त्याचा पगार होत नाही, तरी शासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून त्याचं जीवनमान कशाप्रकारे सुधारावं, त्याचं आरोग्याच्या बाबतीमध्ये मुलाबाळांचा संसार त्याला कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असताना सुद्धा तो सर्व रात्र 24 तास त्या ठिकाणी कोणत्याही वेळेचं बंधन नसताना सर्व काम करत असताना त्याला कमीत कमी पगार मिळतो, तोही वेळेवर मिळत नाही, तर तो वेळेवर मिळावा आणि जीवन जेणेकरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं जीवनमान कसं सुधारता येईल यासाठी शासनाने विचार करावा ही आमची मागणी। तालुक्यातील किती ग्रामपंचायतीमधले कर्मचारी आज आपल्या बैठकीला हजर? जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत जवळजवळ 105 ग्रामपंचायत, त्याच्यापैकी जवळजवळ 60-65 ग्रामपंचायतचे कर्मचारी इथं हजर आहेत। या संदर्भात तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला वगैरे निवेदन वगैरे दिलेलं आहे का? जामनेर तालुक्याच्या आम्ही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेळेवर पगार मिळावा या बाबतीमध्ये महाशय गटविकास अधिकारी यांना आम्ही निवेदन देणार आहे। निवेदनाद्वारे जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपली पुढील काय पाऊल असणार? संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही पुढील वाटचाल करण्यासाठी मोर्चा काढू ना। कुठून कुठपर्यंत? कसा? जिल्हा स्तरावर किंवा मंत्रालय स्तरावर त्या ठिकाणी मोर्चा नेऊ। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।